आषाढ पौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा आज साजरी करण्यात येत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं स्थान महत्वाचं असतं. आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. यानिमित्तानं आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या वतीनं आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली. पहाटेपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. आज पहाटे श्रींची काकड आरती झाल्यानंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि विण्याची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर साईचरित ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करण्यात आली. समाधी मंदिर आज दर्शनासाठी अहोरात्र खुलं राहणार आहे. समाधी मंदिर आणि परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीनं भाविकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पायी चालून दिंड्या शिर्डीत दाखल झाले आहेत. या उत्सवाच्या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. तस्मै श्री गुरुवे.